नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमधली, ज्याचं नाव आहे योगेश फिशिंग अँड कुकिंग। मित्रांनो, आज मी खूप खुश आहे, कारण आज आहे प्रियाचा बड्डे आणि तिचा बड्डे आपण संध्याकाळी सेलिब्रेशन करणार आहोतच। त्याचनुसार आपण बड्डेनिमित्त घरात चिकन दम बिर्याणी केलेली आहे, त्याची देखील एक रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तुम्ही ती नक्कीच बघा, कारण त्यामध्ये कसे मसाले वापरावे, कोणते वापरावे हे देखील दाखवलेलं आहे आणि तुम्ही ती घरात रेसिपी एकदा ट्राय करून पहा आणि आम्हाला नक्कीच कळवा की कशी झालेली आहे। त्या चिकन दम बिर्याणीला दम कसा दिलेला आहे, दम देण्याचे बरेच प्रकार आहेत मित्रांनो, देखील पण आपण तव्यावरती दम दिलेलं आहे, नाही त्याला असं कोळसा वगैरे किंवा कणिक वगैरे लावून असं काही दम वगैरे दिलेलं असं काही झालेलं नाही, आणि फक्त तवा गरम करून दम दिला आणि तो दम देखील खूप छान बसला आहे, खूप वास असा त्याचा येतो आहे मस्त। तुम्ही ती रेसिपी एकदा घरी ट्राय करून पहा आणि आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा, तुमच्या कमेंट्स वाचायला आम्हाला नक्कीच आवडतील मित्रांनो। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू मित्रांनो। आपण बिर्याणीसाठी हा बासमती राईस आणलेला आहे आणि हा आपल्याला दुकानात कुठेही अवेलेबल होतो, आज आपण 2 किलो आणलेला आहे आणि त्याला आधी आपण भिजत ठेवूया, त्या पाण्यात आपण त्याला भिजत घालूया। थोडा वेळ भिजू देऊया आपण, त्याला एक 15 ते 20 मिनिटं असंच ठेवूया, साईडला ठेवूया। आता तांदूळ भिजेपर्यंत मित्रांनो आपण पाणी गरम करून घेऊया, त्यासाठी आपण मोठ्या पातेलीत एका एक पातेली घेऊया, त्याच्यावरती पाणी होते त्यामध्ये। पाणी गरम होईपर्यंत आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया, आपण तेल टाकतो आपण, त्याच्यानंतर आपण त्यामध्ये खडा मसाला ऍड करतोय, त्याच्यामध्ये 2 फूल तेजपत्ता, लवंग, काळी मिरी, पुन्हा याला काय जिरे आणि वेलदोडे आणि मोठे वेलदोडे पण आपण त्याच्यामध्ये ऍड केले, हे तयार पॅकेट मिळतं आपल्याला, ते आपण तयार पॅकेट आहे तसंच वापरले। थोडंसं मीठ घेऊया टाकू आपण त्यात, हे थोडंसं टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं आहे, आणि त्यानंतर हे असंच ठेवायचं जेणेकरून त्याला उकळी फुटेल, एक 10 ते 15 मिनटं त्याला उकळी फुटेल। मित्रांनो आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया, हे आपण 2 किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे मॅरिनेट करण्यासाठी त्यासाठी आपण थोडासा पुदिना, त्यानंतर 1 पाकिट आले लसणाची पेस्ट, ही पेस्ट जेवढी जास्त असेल तेवढं चांगलं होतं मित्रांनो। त्याच्यानंतर 25 ग्रॅम चिकन बिर्याणी मसाला, त्याच्यानंतर 200 ग्रॅम दही, 2 चमचे तिखट, 2 चमचे हळद, 2 चमचे बडीशेप। आता यामध्ये आपण वरून खडा मसाला यूज करणार आहोत, त्यामध्ये आपण थोडंसं तमालपत्र, थोडीशी दालचिनी आणि थोडीशी काळी मिरी। आता या सगळ्या मिश्रणाला आपण मॅरिनेट करून घेऊया,
करून सगळीकडे मसाला व्यवस्थित लागेल. आणखी थोडंसं वरून मीठ घालून घेऊया, चवीनुसार तुम्ही तुमच्या पद्धतीने घालू शकता. चिकनला आता आपला सगळा मसाला लागलेला आहे व्यवस्थित. आपण याला मॅरिनेट करण्यासाठी एक अर्धा तास ठेवूया आणि अर्ध्या तासानंतर आपण पुन्हा एकदा रेसिपीसाठी वापरूया. मित्रांनो, आता पाणी गरम झालेलं आहे आणि आपण जो राईस भिजवत ठेवला होता तो आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया. याला वरचेवर असं हलवत राहायचं जेणेकरून आपल्या लक्षात येईल की भात केवढा शिजलाय. त्याला जास्तीत जास्त 70% शिजवायचं, पूर्ण भात शिजवायचा नाही. आणि जेवढं पाणी जास्त ठेवाल तेवढा भात असा सुट्टा होईल. मित्रांनो, आपला राईस तयार होईपर्यंत आपण हे साईडला ठेवूया दुसऱ्या वाईलवरती आणि आपण चिकन तयार करून घेऊया आपल्या. मित्रांनो, आपण चिकनसाठी कांदा व टोमॅटोची पेस्ट करून घेऊया. कांदा मी मोठा चिरलेला आहे, मिक्सरला लावायचा आहे. त्यामुळे मित्रांनो, पेस्ट तयार झालेली आहे, ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. चिकन तयार करून घेऊया आपलं. आपण पहिला गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया. एवढं तेल भास होईल. तेल आपलं चांगल्या प्रकारे तापलेलं आहे, त्यामध्ये आपण आता कांद्याची व टोमॅटोची केलेली होती ती पेस्ट टाकून घेऊ. पेस्ट छान छान भाजून घेऊया खरपूस. पेस्ट छानशी भाजलेली आहे, खरपूसाचा कलर आलेला आहे तिला. आता आपण त्याच्यामध्ये आपलं मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊ. आता आपण यामध्ये चिकन टाकून घेऊया जे आपण मॅरिनेट केलं होतं. बघा, त्याच्यामध्ये आता आपण दुसरं काहीही घालणार नाही आहोत, फक्त चिकनच घालणार आहोत. आणि मला त्याला मॅरिनेट करताना जो मसाला लावला होता त्याच्यामुळे याला छानशी अशी ग्रेव्ही तयार होईल. आपण याला आता छानसं हलवून घेऊया आणि याला असंच ठेवूया जेणेकरून याला थोडंसं पाणी सुटेल. मंदाचेवरतीच आपण याला वापरून घ्यायचं आहे जेणेकरून याला पहिल्यांदा पाणी सुटेल, मसाला सगळीकडे लागेल आणि आपलं चिकन जे आहे ते शिजून जाईल. मित्रांनो, आता आपले चिकन छानपैकी शिजलेलं आहे आणि त्याला छानशी ग्रेव्ही पण तयार झालेली आहे. त्याच्यातलं पाणी आटलं आहे आणि बघू शकताय तुम्ही. आता आपण याची लेयर करून घेऊया, बिर्याणीची आता आपण लेयर करून घेऊया. मी तयार झालेले आहेत, आता आपण लेयर करून घेऊया. मगाशी आपण ज्या भांड्यात चिकन तयार केलं होतं त्याच भांड्यात आपण आता बिर्याणीची लेयर तयार करून घेऊया. त्यासाठी आधी आपण भांड्यामध्ये थोडंसं तूप घालून घेऊया, तळाला असं पसरून घेऊया जेणेकरून दम देताना आपल्याला तूप खालून दम चांगला लागेल. त्यानंतर मित्रांनो, त्याच्यावरती एक भाताची लेअर टाकून घेऊया, हलकी अशी अशी पसरून घेऊया पूर्णपणे जेणेकरून आपल्याला बिर्याणी काढताना सुट्टी होईल. त्यानंतर मित्रांनो, त्याच्यावरती चिकनचे पीसेस टाकून घेऊया, पसरून घेऊया जेणेकरून प्रत्येक थराला आपलं व्यवस्थित ते लागेल. त्यानंतर त्याच्यावरती पुन्हा एकदा भाताची एक लेयर येणार. अशा प्रकारे आपण त्याच्यावरती पुन्हा एक लेयर टाकून घेऊया. त्यानंतर त्याच्यावरती हात तळून घेतलेला थोडासा कांदा टाकूया.
त्यानंतर त्याच्यावरती पुन्हा एकदा चिकनचे आपण लेअर देणार आहोत. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावरती भाताची तिसरी लेअर येणार आहे. मित्रांनो, आता अशा प्रकारे आपले लेअर देऊन कंप्लीट झालेलं आहे. आता आपण याला दम देऊया. दम देण्यासाठी आता आपण गॅसवरती तवा ठेवून घेऊया, त्याला गरम करून घेऊया हाय फ्लेमवरती. मित्रांनो, आता आपला तवा तापलेला आहे, त्याच्यावरती आपली बिर्याणी ठेवूया. बिर्याणीचं पातेल ठेवून घेऊया आणि त्याच्यावरती झाकूया आणि लो फ्लेमवरती 15 मिनटं वाफवून घेऊया. मित्रांनो, अशा प्रकारे आपली आता बिर्याणी तयार झालेली आहे. आपण याला पाहू आता सर्व करू. आमच्या घरातली पंगत आणि रकट्या आणि आम्ही केलेली बिर्याणी. हे दिदे बस आणि या बड्डे घर दिदी तू बस. मित्रांनो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्कीच ट्राय करा आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जसं मागाशी मी म्हटलं, जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि सबस्क्राईब करताना त्याच्याकडेला जो बेल आयकन आहे तो दाबायला देखील विसरू नका. त्याने काय होईल की आपल्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. थँक्यू.